श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ याच्या दोन मार्चच्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की इकडे चोळप्पा वटवृक्षाखाली येतो स्वामींसाठी शॉल घेऊन पण स्वामी तिथे नसतात तेवढ्या तिथे स्वामी येतात त्यावेळेस चोळप्पा म्हणतो स्वामी तुम्ही एकाएकी कुठं गेला होता त्यावेळेस स्वामी म्हणतात मी काय तुला सगळंच सांगत बसू कुठं जायचं आहे कुठं नाही तुझी काय परवानगी घेऊ त्यावर चोळप्पा काहीच म्हणत नाही त्यावर स्वामी म्हणतात तू चल आता माझ्यासोबत तेव्हा स्वामी त्यांना चोळप्पांना घेऊन जाता आणि इकडे राजदरबारामध्ये आचार्य दाजीबा सरकारला सांगत असता की हे सगळं बुवामुळं घडून येत आहे त्या बुवामुळंच क्रांतीवीर वसुदेव बळवंत फडके हा पकडला जाऊ शकत नाहीये त्याच्यामुळं पहिलं आपण बुवाचाच बंदोबस्त करू आणि इकडे चोळप्पा आणि स्वामी महाराज आलेले असता आणि ते म्हणतात स्वामी म्हणतात आज पौर्णिमेची रात्र आहे आज भेटण्याची रात्र आहे स्वामी समर्थ आता म्हणत असताना इथे प्रोमो संपलेला दाखवत आहे प्रोमो इथे संपतो आता स्वामी असे का म्हणतात की आज पौर्णिमेची रात्र आहे दिवस चांगला आहे भेटण्याची रात्र आहे असं का म्हणतात का आज वासुदेव बळवंत फडके स्वामींना भेटणार आहे का की पुन्हा या मालिकेला नवीन असं कोणतं वळण येणार आहे आणि कशा पद्धतीने वासुदेव बळवंत फडके हा इंग्रजांच्या हाती लागणार आहे हे सर्व अपडेट्स मी माझ्या या चॅनलवर वर देत राहील तुम्हाला ही मालिका आवडत असेल आणि हे अपडेट्स आवडले असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच मी स्वामींच्या सत्यकथा स्वामींचे अनुभव बखरकथा ही माझ्या चॅनलवर सुद्धा सांगत आहे तुम्हाला स्वामींचे चमत्कार बखरकथा ऐकायची आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर त्या कथा ऐकू शकता श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ